उत्तर भारतातील कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा मार्गातील सर्व रेस्टॉरंट फळ विक्रेते यांनी दुकानावर मालकांच्या नावाची पाटी लावण्याच्या सूचना योगी सरकारने पोलिसांना दिली आहे. या आदेशावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष व मुस्लिम संघटनांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे. या आदेशाने आता राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख. आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर. योगी आदित्यनाथ सरकारने कावड मार्गावर भोजनाची व खाद्यपदार्थांची सोय करून देणाऱ्या मालकांचे नाव व कामगारांचे नाव ठळकपणे लिहिण्याचा आदेश काढल्यानंतर देशात आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून एवढंच नाही तर राष्ट्रीय नेतेही या आदेशावर आता टीकास्त्र सोडत आहेत. नव्या आदेशानुसार उत्तर प्रदेश राज्यातील सर्वच कावड मार्गावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या मालकांचे स्वतःचे नाव आणि तिथे काम करणाऱ्यांचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार आहे. या आदेशामुळे आता कावड मार्गावरील दुकानांची नावे बदलण्यात सुरुवातही झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कावडधारकांचे पावित्र्य आणि त्यांच्या श्रद्धा जपण्यासाठी योगी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात विरोध होत असतानाही कावड मार्गावर खाण्यापिण्याच्या दुकानावर नावाची पाटी लावण्याच्या निर्णयावर योगी सरकार ठाम आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशचे मंत्री कपिलदेव अग्रवाल असे म्हणतात की हा फेरीवाल्यापुरतेच मर्यादित विषय नाही आहे. हरिद्वार आणि गोमुख इथून पाणी आणण्यासाठी 200 ते 300 किलोमीटर पायी प्रवास करतात. या दरम्यान कावड मार्गावर हिंदू देवदेवतांच्या नावावर धाबे दिसतात, मात्र त्याचे मालक अन्य धर्माचे असतात. कावडधारी या हॉटेलमध्ये जातात आणि जेवण करतात, मात्र तेथे मांसाहार विक्री होताना दिसतीय. अशावेळी त्यांच्या पावित्र्याला आणि श्रद्धेला ठेच पोहोचतो. यावर तात्काळ बंदी घालायला हवी आणि त्या मालकांची कामगारांची ओळख सार्वजनिक व्हायला हवी अशी मागणी करत मांसाहार विक्रीवर आमचा आक्षेप नाही, मात्र हिंदू देवदेवतांच्या नावावर दुकान सुरू करून मांसाहार विक्री करू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती, MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी टीका करत योगी सरकारचा हा निर्णय धार्मिक आणि भेदभाव निर्माण करणारा असल्याचं म्हटलं आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार साकेत गोखेल यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. पोलिसांची भूमिकाही योग्य नसून हा आदेश अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीला भेदभावाची वागणूक देणारा आहे असेही म्हटलं आहे. आता त्यामुळे संगम धाबा झालाय सलीम भोजनालय. येत्या 22 जुलैपासून कावड यात्रा सुरू होणार असून तत्पूर्वी मुजफ्फर जिल्ह्यातील कावड मार्गावरील हॉटेल आणि ढाबा मालकांना नावे बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली डेहराडून राष्ट्रीय महामार्गावरील एका चहा टपरीचे नाव चाय लवर पॉईंट असे होते, मात्र पोलिसांच्या आदेशानुसार आता वकील अहमद टी स्टॉल असे ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी असलेल्या संगम धाब्याचे आता सलीम भोजनालय असं झालं आहे. तसेच फळ विक्री करणाऱ्यांची नावेही पाटीवरच झळकत आहेत. योगी सरकारच्या या निर्णयावर आपले मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर.